अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। जेडीसीसी बँकेमध्ये 30 वर्षांची प्रदीर्घ सेवा केल्यानंतर वाकडी शाखेचे गुणवंत कर्मचारी बीएस चौधरी आज सेवानिवृत्त झाले आहेत। आपल्या मितभाषी स्वभावाने आणि सदा हसतमुख चेहऱ्याने बी एस चौधरी यांनी जेडीसीसी बँकेमध्ये आपली एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली होती। आज अखेर ते वाकडी येथील शाखेत सेवानिवृत्त झाले आहेत। त्यांना वाकडी शाखेच्या वतीने आज भावपूर्ण निरोप देण्यात आला। या प्रसंगी जेडीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्यांसह सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे बाबाश्री बाळकृष्ण शंकरराव चौधरी यांची आज सेवा पूर्ण, त्यांनी या सेवेमध्ये पदार्पण केलं, सेवेत रुजू झाले आणि 30 वर्ष आपली सेवा या जळगाव जिल्हा सहकारी बँकेमध्ये त्यांनी पूर्ण केली। वाकडी या ब्रँचवर गेल्या 7 वर्षापासून ते या ठिकाणी सेवा देत आहेत। त्यांच्या या निरोप समारंभासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आपल्या जामनेर तालुक्याचे दिवसाहेब आदरणीय कैलास एकनाथ पाटील, वायपी पाटील बँक इन्स्पेक्टर, कैलास शंकर पाटील तोंडापूर ब्रँच, अमोल पाटील प्रफुल्ल पाटील वाकड ब्रँच, याच ब्रँचहून सेवानिवृत्त झालेले आदरणीय अमृत पाटील, तसेच या निरोपासाठी उपस्थित झालेले गावातील ज्येष्ठ आदरणीय विजी लोखंडे दादा, दीपक भाऊ लोखंडे, तसेच या ब्रँचचे शाखा अधिकारी आदरणीय कैलास पाटील, तसेच या कार्यक्रमासाठी एक चांगल्या प्रकारचं वळण त्या ठिकाणी द्यावं व त्या कार्यक्रमाला एक शोभा यावी यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे भाऊसाहेब किरण भाऊ सोनवणे यांच्या समेत आलेले त्यांचे सहकारी या साऱ्यांचं प्रथम मी या ठिकाणी शब्दसंधाने स्वागत करतो। आणि आजच्या या छोट्याखाली कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्यातील युवसाहेब आदरणीय कैलास पाटील यांनी स्वीकारावं असं त्यांना विनंती। आता आजचे सत्कारमूर्ती आदरणीय बाळकृष्ण शंकरराव चौधरी यांना निरोप तसेच सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा दिवसाहेब आदरणीय कैलास पाटील यांनी त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। माझे अध्यक्ष आदरणीय कैलास पाटील सत्कारमूर्ती चौधरीदादा, या बँकेचे शाखेचे शाखाधिकारी कैलास पाटील, त्याचप्रमाणे सर्व बँक कर्मचारी अधिकारी, गरुड हायस्कूलचे सर्व शिक्षक, जेबीएन चॅनलचे माझे मित्र किरण सोनवणे त्यांचे सहकारी बंधू, जो व्यक्ती नोकरी लागतो तो एक दिवस रिटायर झाला शिवाय राहत नाही। जीवनामध्ये असे प्रसंग येतात, नोकरीमध्ये चढ उतारायचे प्रसंग असतात, त्याला प्रत्येकाला तोंड द्यावं लागतं, यातून आपण सर्व गेलेलो आहोत। परंतु खुर्ची आणि खुर्चीच्या नंतरचा जो मान आहे याच्यात खूप तफावत असते। एकदा आपण त्या खुर्चीहून गेलो तर बाहेर आपल्याला कोणी किंमत देत नाही। परंतु तुम्ही जर तुमच्या कार्यकाळामध्ये चांगली सेवा दिली असेल, लोकांची चांगली वागणूक असेल, मग तुमचं क्षेत्र कोणतंही असो नोकरीचं, तर तुम्ही त्या खुर्चीहून गेले अर्थात तुम्ही रिटायर झाले तरी तुम्हाला जनता तीच किंमत देते। आणि तेच तारतम्य आमच्या चौधरी दादांनी या ठिकाणी सांभाळलं।
त्याबद्दल मी चांगला धन्यवाद देतो. त्यांनी गावाची 7 वर्षे खूप चांगली सेवा केली. अजूनही रोजचे संबंध यायचे. याच्या आधी त्यांचे ए बी पाटील होते, त्यांनीसुद्धा गावाची चांगली सेवा केली. सध्या घडीला असलेले कैलास पाटील हे सुद्धा गावाला सुंदर सेवा देत आहे. तर फक्त या ठिकाणी मला अशी विनंती करायची आहे, जे आता रिटायर व्हायचे आहेत त्यांच्यासाठी, कारण मी सुद्धा शासनाच्या सेवेत 35 वर्ष सेवा केल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत मी जनतेशी, माझ्या कर्मचाऱ्याशी, एक जिल्हा सुपरवायझर असताना सुद्धा मी कधीही कुठल्याही कर्मचाऱ्याला त्रास दिला नाही. त्यामुळे आजही या घडीत 14 वर्ष मी पेन्शनमध्ये आहो, तरी मला कुठलाही कर्मचारी भेटला तर माझ्याशी आदरानं बोलतो. ती ही वागणूक आपण जर टिकून ठेवली शेवटच्या क्षणापर्यंत तर जनतेमध्ये आपला आदर कायम राहतो. या क्षणी मी सर्वांना हीच विनंती करेन, आपण अशाच प्रकारे आपल्या शिवाजी ती क्षेत्र कोणते असो ती जनतेला चांगल्या प्रकारे द्यायची, त्यातून चांगलंच निघतं, जनतेचं कल्याण होतं आणि आपल्यालाही दुवा मिळतं. त्यांच्या उरुळे जे ऐश्य भगवंताच्या कृपेने ते सुख समृद्धी जाओ, त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो, अशी सदिच्छा व्यक्त करून मी 2 शब्द संपवतो. जय. अतिशय त्यांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये त्यांनी सेवा कशी केली त्याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती त्यांनी दिली, अनमोल असं मार्गदर्शन केलं. त्यांच्या स्वभावाचं खरंच प्रत्येकजण एक वेळ तर सांगायचं झालं तर येतानासुद्धा थोडासा धचकत होता समोर माणूस, परंतु उत्तर मिळाल्यानंतर समाधानीसुद्धा होत होता. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण काम करत असताना ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांच्या स्वभावाची एक प्रकारे जाण ओळखून असलेले त्यांनी आपली सेवा या ठिकाणी अविरतपणे चांगल्या पद्धतीने पार पाडली, असंच त्यांचं पुढील आयुष्यसुद्धा अतिशय सुखाचं, आनंदाचं, समृद्धी व आरोग्यमय जावो अशा शुभेच्छा मी गरुड विद्यालयाच्या वतीनेच त्यांना देतो. आणि यानंतर शाखा वाकडी या शाखेमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी आदरणीय बाळकृष्ण चौधरी साहेब, आमच्या नात्याने मामा लागतात, यांच्या आज सेवापूर्तीनिमित्त किंवा त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय देव साहेब, उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी त्यांच्या प्रेमापोटी एकत्र आलेले आहेत. आदरणीय चौधरी साहेबांनी आपली सेवा या शाखेमध्ये 7 वर्ष त्या ठिकाणी दिलेली आहे आणि साहेबांचा स्वभाव म्हटला तर थोडंसं भटकळ बोलणं, कोणताही व्यक्ती आला असेल, एखादी खातेधारक आलेला असेल, गावातला एखादी माणूस आलेला असेल, व्यक्ती आलेला असेल, तर त्याला काही काम पडल्यानंतर ते त्याचं समाधान करायचे, पण बोलताना थोडंसं फटकड बोलणं त्यांचं होतं, नंतर त्याला ते समजावूनही सांगायचे. या पद्धती चौधरी साहेब आज केव्हा लिहित होते नियत वयोमानानुसार, कारण नियत वयोमानानुसार म्हणजे यांना काही लोक 58 वर्ष रिटायर होतात, काही 60व्या वर्ष होतात, काही वय 65 बी होतात, प्राचार्य वगैरे हे पण वयाची हालमर्यादा वाढलेली. तर यांचं काम करत असताना यांचं जे नेतृत्व होतं हसतमुख होतं, कधी टेन्शन नाही, काही नाही, किती टेन्शन मध्ये आलेला माणूस त्याला शांत कसं करायचं, म्हणजे ब्रँच मॅनेजरचं काम हे करायचं, म्हणजे ब्रँच मॅनेजरला काहीच बोलायचं काम पडेल, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह टाकायचं, काही अडचण बी असली आधार कार्ड वगैरे 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 हे सगळं. आणि चौधरी साहेबांनी जी सेवा केलेली आहे वाकडी साहेब म्हणजे वाकडी ब्रँचमध्ये, तर एक उल्लेखनीय बाब म्हणून त्यांच्याबद्दल कोणाची तक्रार नाही होती आणि त्यांच्याबद्दल म्हणजे प्रेमच निर्माण केलं त्यांनी, त्याच्यामुळे आज हा निवृत्तीच्या कार्यक्रमासाठी लोक उपस्थित झालेले आहेत. ते एवढं बोलून माझं भाषण. आणि त्यांचं आयुष्य पुढील आयुष्य सुखानं आनंदमय सुखमय जावो या प्रभूच्या मी प्रार्थना करतो. एवढं बोलून माझे शब्द संपले. शिक्षण आणि आणि कारण आमचं जाणं देश समोरच्या एकदम असून रिलॅक्स करून टाकायला हवं, तर पुढचं आयुष्य मला यांचं सुख समृद्धीचं जावं एवढंच प्रभूचरणे प्रार्थना. आमचं शब्द असं होतं की ते ताणतणावात कधी दिसले नाही, मुळात म्हणजे हेच आपल्या शरीरदृष्ट्यासाठी अतिशय चांगलं असतं ह्या गोष्टी, की कितीही प्रेशर आलं तरी त्यांच्या चेहऱ्यावर कधी तणाव हा दिसला नाही,
तिथे नेहमी कोणतीही गोष्ट ते हसत खेळत घेत असायचे. त्याच्यासाठी आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ते चांगलं असतं. या गोष्टी त्यांनी आपल्याला सुद्धा एक आदर्श त्यांनी आपल्या समोर काम करताना ठेवलेला आहे. तो नक्कीच आमच्या सुद्धा उपयोगात पडणार आहे. त्यांना पुनश्च एकदा या ठिकाणी आपल्या साऱ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो. तर आज नियत वयोमानाने श्री बी एस चौधरी हे रिटायर झालेले आहेत. तर यांच्या आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे, तर या संदर्भातली माहिती त्यांचे जे सहकारी आहेत अमोल पाटील हे आपल्याला त्याबद्दलची माहिती देतील. हे आमचे चौधरी नाना 1987 मध्ये बँक मध्ये लागले होते. आम्ही 11 वर्षापासून सोबत आहे. एका शाखेत आम्ही कधी काम नाही केलं, पण हे वाकड्याला आम्ही फत्तीपूरला होतो. स्वभाव वगैरे यांचा एकदम व्यवस्थित होता. तर या कार्यक्रमाचे जे सत्कारमूर्ती आहेत चौधरी साहेब, हे त्यांच्या कार्यकाळाबद्दलची थोडी माहिती आपल्याला देत आहेत. नमस्कार, मी बँकेत सेवेत आहे आणि जे आमचे जवई कैलास पाटील, दुसरे कैलास पाटील, तिसरे कैलास पाटील यांनी सर्वांनी मला प्रेम दिलं आणि जे तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल तुमचा सर्वांचं मी शतशः धन्यवाद. चौधरी साहेबांविषयी जे आतापर्यंत सांगितलं गेलेलं आहे की अगदी हसमुख आणि सगळ्यांशी मन मिळव असं व्यक्तिमत्व होतं, आणि आज त्यांना या शाखेतनं शेवटचा हा निरोप दिला जात आहे. तर आता पुढच्या भावी आयुष्यासाठी आमच्या जेव्हीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे देखील त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी किरण सोमणे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.